आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका दिवसात महाराष्ट्रात तब्बल 3 सभा होत आहेत. दुपारी 2:30 सोलापुरात, त्यानंतर कराडला आणि त्यानंतर सायंकाळी पुण्यामध्ये सभा होतीये. तर उद्या सकाळी माळशिरसमध्ये, त्यानंतर धाराशिवला आणि नंतरच्या काळात लातूरमध्ये मोदींची सभा होतीये. 2 दिवसात तब्बल 6 सभा मोदींना घ्याव्या लागतात. आतापर्यंतच्या मोदींच्या महाराष्ट्रात 6 सभा झालेल्या आहेत. चंद्रपूर, रामटेक या पहिल्या टप्प्यातल्या 5 जागांसाठी मोदींच्या फक्त 2 सभा झाल्या होत्या, तर दुसऱ्या टप्प्यातल्या 8 जागांसाठी मोदींनी 3 सभा घेतल्या होत्या. तर तिसऱ्या टप्प्यातल्या 11 जागांसाठी काल मोदींची कोल्हापूरची 1 सभा झाली आहे. विक्रमी अशा 6 सभा, त्या सुद्धा 2 दिवसात घेण्याचं काम मोदींना करावं लागतंय. म्हणजेच पहिल्या 2 टप्प्यात 5 सभा घेतलेल्या मोदींना आता 2 दिवसात 6 सभा घ्याव्या लागतात. पण हे नेमकं का होतंय आणि कशासाठी? खरंच भाजपचं महाराष्ट्रात धाबद आणलंय का? आणि हो तर नक्की का? राज्य भाजपची संभाव्य पडझड रोखण्यासाठी आता मोदीच सहारा आहेत असं नेमकं का वाटू लागलंय, समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मोदींच्या विक्रमी सभा होण्यामागचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे पहिल्या 2 फेजमध्ये बॅकफूटवर आलेली भाजप. पहिल्या फेजमध्ये पूर्व विदर्भातल्या 5 जागा होत्या, तर दुसऱ्या फेजमध्ये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या 8 जागा होत्या. पहिल्या 2 फेजमधल्या 13 जागांवर भाजपला मोठी अपेक्षा होती, कारण या भागातनं देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी असे मोठे नेते येतात. पण या भागातला मतदानाचा घसरलेला टक्का भाजपला टेन्शन वाढवणारा ठरू लागलाय. मोदींच्या प्रभावातनं 2014 आणि 2019 65-68% मतदान हे 2 टर्म मध्ये झालं होतं. यावेळी मात्र काही ठिकाणी 5 तर काही ठिकाणी 8% मतदान घसरल्याची चर्चा आहे. हे घसरलेलं मतदान भाजपचं पारंपरिक मतदान आणि नवमतदारांचं मतदान असल्याचं बोललं जात आहे. पक्षफुटीमुळे नाराज असणं, मोदींची अपेक्षित लाट तयार न होणं अशी अनेक कारणं त्यासाठी दिली जात आहेत. अर्थात भाजपचा पारंपरिक मतदार बाहेर पडत नसेल तर भाजपच्या अडचणी वाढू शकतात. फक्त कमी टक्केवारी इतका एकच मुद्दा भाजपला पहिल्या 2 फेजमध्ये अडथळा ठरलेला नाहीये, तर स्थानिक मुद्द्यांवर निवडणुका झाल्याचा फटका सुद्धा पहिल्या 2 फेजमध्ये भाजपला सहन करावा लागू शकतो असं बोललं जाते. त्यामुळे काहीही करून तिसऱ्या फेजमध्ये भाजपला निवडणुका या देशपातळीवरच्या मुद्द्यांवर केंद्रित करणं आवश्यक वाटायला लागले. अर्थात त्यासाठी अधिकाधिक मोदी की राहुल गांधी अशी चर्चा करून मोदींची लाट तयार होऊ शकते अशी शक्यता भाजपला वाटतेय असं म्हणता येतं. मोदींच्या विक्रमी संख्येत सभा होण्याचं दुसरं कारण म्हणजे मराठा, दलित, मुस्लिम मतांचं झालेलं ध्रुवीकरण. काही दिवसांपूर्वी मंगळसूत्राचा विषय अधोरेखित करून मुस्लिमेतर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मोदींनी केला, पण त्यावेळी काँग्रेस ओबीसी आणि दलित समाजाचे अधिकार काढून घेऊन ते मुस्लिमांना देईल असं सांगण्यास मोदीजी विसरले नाहीत. त्यामुळे संविधान बदलाच्या चर्चेवरून दलित समाजाचं ध्रुवीकरण रोखण्याचा प्रयत्न हा पंतप्रधान मोदींनी केला. असं असलं तरी सुद्धा जात आणि धर्माच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर मतांचं ध्रुवीकरण होऊ लागलंय असं दिसून येतंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचं ध्रुवीकरण हे भाजप आणि महायुतीच्या विरोधात होतंय. संविधान बदलाच्या चर्चांवरून दलित आणि आदिवासी मतांमध्ये आरक्षण जाण्याची भीती ही तयार झालेली आहे. त्यामुळे या मतांचं ध्रुवीकरण होतंय तर हिंदू राष्ट्र आणि मोदींचा मुस्लिम मतांना दुखावणारा स्टँड पाहता मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालेलंच आहे. तसं या मतांचं ध्रुवीकरण हे दरवेळी होत असतं, मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर महायुतीच्या विरोधात या जाती आधारित मतांचं ध्रुवीकरण होऊन ते वंचितच्या किंवा MIMच्या बाजूने न जाता ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसतंय. साहजिकच निवडणूक ही जातीच्या फॅक्टरवरून लवकरात लवकर बाहेर काढण्याचं आव्हान महायुतीच्या समोर आहे आणि त्यासाठीच मोदींच्या सभा घेऊन निवडणुकीचे मुद्दे हे केंद्रीय करण्यावरती महायुतीचे नेते सध्या भर देऊ लागलेत. मोदींच्या विक्रमी संख्येत सभा होण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्षफुटीचं नरेटिव्ह महायुतीला मोठ्या प्रमाणात डॅमेज करायला लागलंय. काँग्रेसने खेळलेली सगळ्यात मोठी खेळी म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मोठ्या प्रमाणात जागा वाटपात स्थान देणं. ठाकरे गट 21, शरद पवार 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवते. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं अधिकाधिक जागा शरद पवारांना सोडलेल्या आहेत. ठाकरे गटाला मुंबईतल्या अधिकाधिक जागा या काँग्रेसने सोडलेल्या आहेत. याचा महाविकास आघाडीला होणारा फायदा म्हणजे प्रचाराचे मुद्दे पूर्णपणे राज्य पातळीवरतीच अधोरेखित होत आहेत. भाजपनं ठाकरे गटाच्या विरोधात फक्त 4 ठिकाणी लढती ठेवलेल्या आहेत, बाकी ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशीच लढत होतीये. ठाकरे की मोदी या चर्चेत मोदींचं पारडं जड ठरत असलं तरी जिथे जिथे शिंदे की ठाकरे असा पर्याय उभा राहतोय तिथे तिथे ठाकरे हे वरचढ ठरतायत असं दिसायला लागलंय.
त्यामुळे मोदींनी आतापर्यंत 2 वेळा ठाकरे गटाचा उल्लेख नकली शिवसेना असा केलेला आहे. थोडक्यात काय, जर मोदी फॅक्टर वरच ठरत असेल तरच शिंदे आणि अजित पवार गटाचा अपेक्षित फायदा होऊ शकतो असं बोललं जाते. नेमकं कसं, तर शरद पवार गट 8 जागा भाजपच्या विरोधात लढतोय. अशावेळी या 8 जागांवर असणारा राष्ट्रवादीचा मतदार अजित पवारांच्या सांगण्यावरून भाजपकडे न झुकता तो शरद पवारांकडे झुकताना दिसू शकतोय. सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की पक्षफुटीची चर्चा ही मोठी करण्यात आणि ग्राउंडवरती त्याचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीनं जागा वाटपातनं शह दिलेला आहे. पर्यायानं या मतदारसंघात भाजपला मोदींच्या नावामुळे लाट तयार करून अधिकाधिक मतं मिळवावी लागतात. अजित पवार किंवा एकनाथ शिंदेच्या बॅकअपवरती विसंबून भाजपचे उमेदवार विजयी होतील असं म्हणता येत नसल्याचं बोललं जाते. दुसऱ्या टप्प्यातल्या शिंदे ठाकरेंच्या थेट सामन्यात किंवा वर्ध्यामधल्या पवार भाजपच्या सामन्यामध्ये भाजपला याची जाणीव झाल्याचं बोललं जाते आणि यामुळेच मोदींच्या विक्रमी सभा घेऊन ग्राउंड केंद्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू झालाय असं म्हणता येतं. मोदींच्या विक्रमी संख्येत सभा होण्याचं चौथं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र काठावर आला तर ठाकरे आणि पवारांची असणारी क्षमता. 400 पारचा नारा भाजपला जड जाऊ लागलाय असं म्हटलं जाते. मात्र असं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष बहुमताने सत्तेत येईल अशा चर्चा पहिल्या 2 फेज संपेपर्यंत चालू होत्या. आता मात्र या चर्चा काठावरच्या बहुमतापर्यंत आलेल्या आहेत. चुकून जर भाजप काठावरच्या संख्येवरती आलं आणि भाजपला NDA अधिक ताकदीनं उभा करण्याची आवश्यकता वाटली तर काँग्रेस सोडून इतर पक्ष भाजपसाठी मोठा अडथळा ठरतील. आप असो व ममता बॅनर्जी याच संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी NDA गठबंधन मध्ये अडथळा ठरू शकणारे आणि इंडिया अलायन्स बांधून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांना वेळीच रोखणं हे भाजपला गरजेचं ठरणार आहे. महाराष्ट्रातनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या फॅक्टरवरचे सगळ्यात मोठे नेते म्हणता येतील. कारण 8 ते 9 खासदार असतानाही शरद पवारांनी सलग 10 वर्ष देशाचं कृषी मंत्रीपद भूषवलंय आणि केंद्रामध्ये राजकारणही केलंय. दिल्लीच्या राजकारणाची अचूक नस माहिती असलेल्या शरद पवारांचे किमान खासदार निवडून आले आणि भाजप जर केंद्रामध्ये काठावर आली तर शरद पवारांसारखे नेते त्यांच्या अडचणी वाढवू शकतात. मग अशावेळी ठाकरे आणि पवारांना वेळीच थांबवणं हे भाजप समोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. इथं लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे 1980-90 काळातील गठबंधन सरकारची भट्टी जमवणाऱ्या फळीमधले एकमेव शरद पवार हे आज सक्रिय राजकारणात आहेत. त्यामुळे पवारांना वेळीच थांबवणं भाजपला गरजेचं ठरतं. अर्थात याच कारणांमुळे मोदींच्या विक्रमी संख्येने सभा होत आहेत असं दिसून येतं. थोडक्यात काय, तर तिसरा टप्पा हा भाजपसाठी अधिक कठीण आणि महत्वाचा असणार आहे. याच टप्प्यातनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे भाजपला वरचढ सुद्धा ठरू शकतात आणि एकदा का महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण तयार झालं तर चौथ्या आणि 5व्या टप्प्यात त्याचे पडसाद महाराष्ट्रात निश्चितपणे दिसू शकतात आणि त्यामुळेच तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या 2 दिवसात 6-6 सभा घेऊन वातावरण आपल्या बाजूने वळवण्याच्या महायुती तयारीला लागले. आता या सभांचा नेमका किती परिणाम होतो यावरतीच पुढची गणित ही ठरणार आहेत हे मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतं, मोदींच्या 3र्या टप्प्यात होणाऱ्या या 6 सभा नेमक्या किती जागांवरती प्रभावी ठरतील? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.